पंढरपूर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील हनुमान मंदिराची स्थापना नागरिक जनतेच्या धर्मकार्यासाठी बाबासाहेब रेवजी डावकर व देवकिसन ओझा यांनी केली होती। या हनुमान मंदिराची धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांची नोंद असून या ठिकाणी नागरिकांच्या देणगीतून मंदिर पूजा अर्चा विधी चालतो। माझे आजोबा देवकिसन ओझा हे मयत झाल्यावर वडील जयप्रकाश देवकिसन ओझा हे परंपरेनुसार विश्वस्त झाले। त्यांच्या निधनानंतर मला विश्वस्तपदी नेमणूक होण्याबाबत अर्ज करूनही मला संधी दिली जात नसल्याचा आरोप योगेश ओझा यांनी केलाय। तर सध्या हनुमान मंदिर ट्रस्टमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। यावेळी काय म्हणालेत योगेश ओझा पाहूयात। माझे आजोबा आदरणीय श्री देवकिसन कन्हैयालाल ओझा हे संस्थापक अध्यक्ष होते। त्यांनी मंदिराची जडणघडण केली, स्थापना केली, त्यामध्ये चंद्रप्रकाश गुप्ता बाबासाहेब डावकर यांना बरोबर घेऊन रजिस्ट्रेशन केलं, ट्रस्ट तयार केली। आणि आता मी त्याच्यानंतर माझे वडील तिथं ट्रस्टी होते। वडील 2019 मयत झाल्यानंतर मी रितसर त्यांना मागणी करतोय की त्यांच्या रिक्त जागेवर माझी नेमणूक करण्यात यावी विश्वस्त म्हणून। जनतेची ते टाळाटाळ करताय विश्वस्त आता सध्याचे जे आहेत। आणि जे आता मणिलाल बोरवाल जे अध्यक्ष आहेत त्यांचा माझ्याकडं रितसर राजीनामा आहे, मंजूर केलेला आहे, तरी ते विश्वस्त पदावर का बरं अध्यक्षपदावर का बरं बसलेले आहेत याचं मी उत्तर विचारतो त्यांना। त्याच ज्या मंदिराच्या बाहेर जे हातगाडे लावतात त्यांच्याकडून सक्तीची वसुली का केली जाते, तेच पावती दिली जाते का, त्याच्या पैशाचा काय हिशोब आहे। आणि या मुद्द्यांसाठी मी आमरण उपोषणला बसलेलो आहे, तरी याची दखल घ्यावी। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी आकाश शिंदे, श्रीरामपूर।